निवासी डॉक्टर की राज्यव्यापी हड़ताल की मंगलवार को भी जारी रही। मंगलवार को भी मेयो और मेडिकल कॉलेज में स्वास्थ्य सेवाएं प्रभावित हुई। ओपीडी और वार्ड में निवासी डॉक्टरों ने सेवाएं नहीं दी, जबकि आईसीयू आकस्मिक विभाग में निवासी डॉक्टर कार्यरत रहे। आंदोलन के दूसरे दिन डॉक्टरों ने प्रदर्शन कर विरोध दर्शाया। काल स्वतः मंत्री महोदयांनी पत्रकार परिषद घेऊन ते सकारात्मक असल्याचे आम्हाला कळले। आज मंत्री महोदयांसोबत जर बैठक झाली तर त्याच्यात काय निर्णय होतील त्यानुसार पुढील पाऊल आमचे डिसाइड करण्यात येईल। आणि जे आमच्या मागण्या आहेत, हॉस्टेल असो किंवा एसआरच्या पोस्ट असो किंवा सातवा वेतन आयोग असो किंवा असिस्टंट असोसिएटच्या जागा असो, या सगळ्या व्हॅलिड आहे, हे स्वतः माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलेले आहेत आणि ते स्वतः सकारात्मक असल्याचे आम्हाला त्यांच्या पत्रकार परिषदेतून कळाले आहे। तर आज त्यांची बैठक घेऊन आम्ही पुढील पाऊल ठरवणार आहोत। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असून त्याचे निमित्तही आम्ही इथे साधले आहे आणि त्यांची जयंतीसुद्धा इथे साजरी केलेली आहे। सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला होता आणि त्याच स्त्री शिक्षणासाठी आज आम्हाला झटा लागत आहे। ज्या बेसिक सोयीसुविधा आहे, ज्या सावित्रीबाई फुले यांनी त्या काळी स्त्री शिक्षणासाठी आपले भांडण केले होते किंवा आपले त्यांनी पाऊल उचलले होते, तसे पाऊल आज आम्हाला या बेसिक आमच्या हॉस्टेल असो आमचे पेमेंट असो एकेका रूममध्ये तीन तीन चार चार मुलींना राहावं लागत आहे। तर ह्यासुद्धा गोष्टींवर शासनाने विचार करायला हवा अशी आमची मागणी आहे।